ताज्या व ठळक घडामोडींसाठी आजच विस्टा न्यूज मराठी चॅनल सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। अशा सूचना आहेत म्हणजे आपल्याद्वारे सुद्धा मी आमच्या सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कळवू इच्छितो की अशा तऱ्हेची कुठलीही स्टेटमेंट ही पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी किंवा आमदारांनी काढायची नाही आहेत। असं करणं हे चुकीचं असतं। ज्यावेळेला कोर्टामध्ये एखादी मॅटर सुरू असते त्याच्यावर कुठलंही विधान हे पक्षाच्याकडून येता कामा नये याबाबत आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे स्पष्ट निर्देश आहेत आणि त्याच्यामुळे याच्यापुढे कोणाकडूनही अशी बाब येणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे। भरत शेठ गोगावलेंशी माझं बोलणं झालेलं आहे आणि भरत शेठने असं सांगितलेलं आहे की आपण सीमा भागाचा तुलना करण्याचा प्रयत्न करत होतो त्याच्यामुळे अशा तऱ्हेचं स्टेटमेंट निघालेलं आहे असं म्हणण्याचा आपला कुठलाही उद्देश नाही हे त्यांनी माझ्याकडे आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या वतीने सुद्धा मी हे त्यांनी स्वतः तर हे कळवलेलंच आहे त्यांनी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे परंतु त्यांच्या वतीने सुद्धा मी स्पष्टीकरण देतो की असं म्हणण्याचा त्यांचा कुठलाही उद्देश नव्हता। नाही अशी वक्तव्य येता कामा नये आणि त्याच्यामुळे याच्यापुढे ज्याला आमची दर महिन्यातून एकदा मीटिंग होते त्याला आम्ही अशा तऱ्हेच्या स्पष्ट सूचना देऊ ते तर आमचे प्रतोदच आहेत त्याच्यामुळे अधिकची काळजी ही ते सुद्धा पुढे घेतील याची मला खात्री आहे आणि त्यांनी आवश्यक ते त्याच्यावरचा खुलासा दिलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे मॅटर आता इथं संपावं। असं नियंत्रण नाही असं म्हणणं चुकीचं होईल। बऱ्याच वेळेला असं होतं की ज्याला प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या जातात त्याला समोरून प्रश्न केले जातात ही सुद्धा वस्तुस्थिती असते आणि त्याच्यामुळे एखादा प्रश्न विचारला गेला तर तो प्रश्न आपण तिथं नो कॉमेंट्स तरी म्हटलं पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं गेलं पाहिजे आणि सर्वसाधारणपणे असं होतं की काही लोकांना प्रेस कॉन्फरन्सेस फेस करण्याची सवय असते अनेक लोकांना ती सवयसुद्धा नसते आणि त्याच्यामुळे अशी वक्तव्य येत असते तर आम्ही या संदर्भात अधिक जागरूकता आमच्या लोकांमध्ये करण्याचा प्रयत्न करू। बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता। विस्टा न्यूज मराठी तुमच्या हक्काचा चॅनल।